अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सचित पाटील स्टारर पैसा पैसा हा सिनेमाही आज प्रदर्शित झालाय. कसा आहे पैसा पैसा हा सिनेमा, काय आहे या सिनेमाची ट्रू स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी या सिनेमावर एक नजर टाकूया. काय बोलतोस, काय 10,000 रुपयासाठी किडनॅप केलंय तुला? माझ्याकडे एवढे पैसे नाहीये आता. 10,000? तू अर्ध्या तासापूर्वी आला असस ना. ए अरे, डोक्याला शॉट देऊ नका उगाच. अगं, आज 10,000 मागतोय, उद्या 10 लाख मागणार. कुठे पोहोचलाय सजय? पैसा पैसा या सिनेमाच्या गोष्टीची सुरुवात खरं तर पैशांपासूनच होते. अजय ही व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता सचित पाटीलनं. अजयच्या एका मित्राचं नागपूरमध्ये अपहरण झालंय. त्याला सोडवण्यासाठी अपहरणकर्त्यानं केवळ 10,000 रुपयांची मागणी केली आहे. अजय बाय प्रोफेशन एक डिरेक्टर आहे जो बऱ्यापैकी कमवतो, पण किडनॅप झालेल्या आपल्या मित्राचा जेव्हा पैशांसाठी फोन येतो तेव्हा मात्र त्याच्या अकाउंटमध्ये फक्त 2,000 रुपये शिल्लक असतात. अजय आपल्या मित्राला वाचवण्यासाठी एक एक पैसा जोडण्याचा प्रयत्न करतो, आपल्या मित्र नातेवाईकांकडे जातो. याच दरम्यान त्याला खऱ्या खोट्या नात्यांची जाणीवही होते. पण शेवटी काय घडतं? तो 10,000 रुपये मॅनेज करून आपल्या मित्राला सोडवण्यात यशस्वी होतो का? या सगळ्या गोष्टी मी रिव्हील करणार नाहीये, कारण त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल. पैसा पैसा या सिनेमाला कुठेतरी सस्पेन्स थ्रिलरचाही फ्लेवर आहे, त्यामुळे शेवटी काय घडतं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. दिग्दर्शक जॉर्जी जॉब यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. दादा, संपलं सगळं. बेटा, दुनियादारी पडद्यावर नाही, रिअल लाईफ मध्ये नाही. कुठे पोहोचवायचे पैसे? कधी कधी चांगल्या कामासाठी इमान बाजूला ठेवावं लागतं. सिनेमाची स्क्रिप्ट छान आहे, पण ते एक्सेप्ट करणं थोडंसं कठीण आहे, कारण लाखो रुपये कमावणारा एक ॲड डिरेक्टर आपल्या मित्राला वाचवायला केवळ 10,000 रुपये मॅनेज करू शकत नाही, किंवा ते जुळवताना त्याची किती पंचायत होते, किती हाल होतात हे स्वीकारणं कठीण जातं. अभिनेता सचित पाटीलनं आपली व्यक्तिरेखा छान पार पाडली. अभिनेत्री स्पृहा जोशीनं या सिनेमात जवळजवळ पाहुणी कलाकार म्हणून काम केलंय हे सिनेमा पाहताना जाणवतं, कारण तिचा रोल खूपच छोटा आहे. तिनं तिची भूमिका चोख पार पाडली आहे. तेव्हा पैसा पैसा या सिनेमाला मी देते 2.5 स्टार्स. ए अरे, डोक्याला शॉट देऊ नका उगाच. अगं, आज 10,000 मागतोय, उद्या 10 लाख मागणार. तू कुठे पोहोचलाय सजय? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.